करण्यात आलेला आहे. पोलिसांचं संपूर्ण भूमिका त्यांनी जे काही चूक केलेली आहे, एका व्यक्तीचे मानवाधिकार संघन केलेलं आहे, तर ते सांगण्यासाठी पोलीस आयुक्त आयुक्तही त्या पाठिंबा या संपूर्ण प्रकरणाचा जर तुम्ही अभ्यास केला असेल हे संपूर्ण प्रकरण पोलिसाशी संबंधित प्रकरण ते शासकीय वर्दीमध्ये जे सचिवांचे प्रकरण झालं आहे आणि म्हणून या 16 तारखेपासून तर आजपर्यंत हे प्रकरण कुठंतरी जाण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्तांनी केला आणि आता कुठंतरी आपली चमडी वाचवावी कुठंतरी आता पोलीस डिपार्टमेंटचे पीआय म्हणून करायचे प्रक्रिया त्याचे 3 सहकारी त्याच्यामध्ये बसले की बाहेरचे प्रणालीच्या माध्यमातून हा सर्व प्रकार ज्यांनी केला ते याच्यामध्ये बसले आहे त्यांना कुठंतरी वाचवावं आणि म्हणून हे नवीन FIR दाखल करण्यात आली. FIR मध्ये नमूद आहे आपण ते वाचलं असेल फरवरी 2015 पासून तर 5/17 पर्यंत जे तक्रार आल्याचं सांगितलं 2 वर्ष पोलीस डिपार्टमेंट झोपला होता का आणि 5/12 नवीन तक्रार दाखल करून 80 लाख रुपये कुठंतरी बर्डीच्या क्षेत्रामध्ये दाखवले जेव्हा की त्यांना माहीत आहे का बर्डीच्या क्षेत्रामध्ये श्री डकेतीचं प्रकरण झालं बाकीचा संबंध नाही आहे आणि हे 80 लाख रुपये त्या व्यक्तीने कुठून आणले या व्यक्तीने इन्कम टॅक्समध्ये ते पैसे दाखवलेले आहे का हे 80 लाख रुपये काही साधारण रकम नाही आहे आणि म्हणून पोलीस डिपार्टमेंट हे कुठंतरी वाचवण्याचा प्रयत्न आणि ज्यांचे पैसे लुटले त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करणारी घटना हे देशामध्ये शायद पहिली घटना असेल आणि पोलीस डिपार्टमेंटने शासकीय वर्दीमध्ये केलेली ही घटना पहिली असेल आणि म्हणून या सर्व निवेदन आम्ही पोलीस आयुक्तापासून तर कालच्यापर्यंत संपूर्ण निवेदन दिलं. पोलीस आयुक्तांनी स्वतः सांगितलं का मी चेक करतो ते कधी चेक करणार आहे मला माहीत नाही. DCP घेऊन तरीले निवेदन दिलं त्यांनी सांगितलं का आम्ही कारवाई तत्काल आम्ही कारवाई करणार आहोत परंतु या 22 दिवसांमध्ये कारवाईचे चिन्ह कुठं आम्हाला दिसत नाही. उलटा चोर कोतवाल कुठ आटे अशी जे कहात आहे आणि म्हणून पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून युसुफ अग्वानीवर हा गुन्हा त्यांनी दाखल करून आपल्या मानसिकतेचा त्यांनी परिचय दिला. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदींना मी परवा निवेदन दिलं त्यांनी सर्व निवेदन वाटलं आणि तत्काळ कारवाईचे आदेश त्यांनी दिले आणि जे सत्य असेल त्यांच्यासोबत न्याय होईल अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी वर्षन त्या ठिकाणी केलं. आपण विधानसभेतही याबद्दल दाद मागणार सोमवारपासून विधानसभा सुरू होत आहे. माझी पुन्हा पोलीस आयुक्तांना विनंती आहे का आपण 2 दिवसांमध्ये या संपूर्ण घटनेची सत्यता जनतेसमोर आणा. तुमच्या जवळच्या मी पोलीस निरीक्षक असेल तरी त्याच्यावर कारवाई करा कारण कानून हा सगळ्यासाठी सेम आहे कायदा हा कोणाला माफ करत नाही. आपण 2 दिवसांमध्ये हे कारवाई करा अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून अर्ध्या तासाच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात उचलण्यात येईल आणि पोलीस आयुक्तांचं पूर्ण उघड त्या ठिकाणी करण्यात येईल अशा प्रकारचे मी आपल्याला सांगतो.